नमस्कार, मी सपना सखी सुग्रांच्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीरची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही वडी बनवायला खूप सोपी आहे, पण यामध्ये जर पिठाचं किंवा पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर ही वडी एकतर मऊ पडू शकते किंवा मग ती घशामध्ये अडकल्यासारखी होते. तर असं होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक वस्तूचं अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर घेतानाच ती थोडीशी जाड काड्या असलेली घ्यायची आहे, म्हणजे अगदीच कोवळी कोथिंबीर इथे आपल्याला वापरायची नाही आहे, म्हणजे वड्या आपल्या अगदी खमंग बनतात. तर इथे बघा, मी कोथिंबीर व्यवस्थित निवडून स्वच्छ 2 ते 3 पाण्यांनी धुवून एका चाळणीवरती ती निथळायला ठेवलेली आहे. तर या वडीसाठी लागणार आपण आधी वाटण तयार करून घेऊयात. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 8 ते 10 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, त्याचसोबत 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा मी इथे धने घेतलेले आहेत आणि 1/2 चमचा जिरे. आणि याचं आपल्याला जाडसर असं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे आपलं जाडसर वाटण तयार झालेलं आहे, हे बघा. आता कोथिंबीर पूर्णपणे निथळल्यानंतर ती मी अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता यामध्ये बेसन किती घालायचं हे ठरवण्यासाठी इथे मी ही कोथिंबीर या कपने मोजून घेतलेली आहे आणि ती बरोबर 2 कप भरलेली आहे. तर आता यामध्ये आधी आपण हे मिरची आणि लसणाचं वाटण घालून घेऊयात. यामध्ये आधी आपण सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1/2 चमचा हळद घातलेली आहे, त्यासोबत अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे. हिंगाने देखील वड्याला छान खमंगपणा येतो. त्यासोबत 1 छोटा चमचा ओवा थोडासा हातावरती क्रश करून घालायचा आहे, म्हणजे याचा देखील फ्लेवर या वड्यांमध्ये उतरतो. त्यानंतर 1 मोठा चमचा तीळ मी इथे घेतलेले आहेत, ते घालूयात. आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि आता यामध्ये बेसन घालायचं आहे. तर जेवढी आपण कोथिंबीर घेतली त्याच्या निम्म, म्हणजे 1 कप बेसन मी इथे घेतलेलं आहे. आणि या वडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी 2 ते 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ मी यामध्ये घालतीये. आता यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे. तेलाने देखील वड्यांना छान खुसखुशीतपणा येतो. आणि आता हे सगळं आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आधी आपल्याला सगळं साहित्य या कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे. तर इथे बघा, सगळं अगदी एकजीव असं झालेलं आहे आणि हे अजूनही व्यवस्थित बाइंड होत नाही. तर आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच 1/2 कप पाणी घेतलेलं आहे आणि पाणी देखील आपल्याला एकदम न घालता थोडं थोडं करून घालायचं आहे, कारण कोथिंबीर आपली कितपत ओलसर आहे त्यावरून पाण्याचं प्रमाण डिपेंड राहतं. तर अशा प्रकारे इथे आपला हा गोळा मळून तयार झालेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे. अशीच याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे, म्हणजे वड्या अगदी खुसखुशीत बनतात. खूप घट्ट पीठ केलं तर वड्या दाटसर बनतात. तर आता आपण याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेच याचे आपण रोल करून हे उकळायला ठेवायचे आहेत. त्याआधी ज्या भांड्यामध्ये आपण रोल उकडणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर मी इथे स्टीमरचा वापर करणार आहे, त्यामुळे स्टीमरच्या वरच्या भांड्याला मी तेल लावून घेते. तुम्ही जर चाळणीत उकडणार असाल तर त्याला देखील आधी तेल लावून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं आहे. आता याचे आपण जाडसर असे रोल बनवून घ्यायचे आहेत. तर रोल बनवताना आधी आपण हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही. तर बघा, जास्त जाडही नाही आणि खूप पातळही नाही असे हे रोल आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने इथे हा रोल आपला तयार झालेला आहे. तर तो या भांड्यामध्ये ठेवून देऊयात. तर अशा प्रकारे उरलेल्या पिठाचे देखील मी रोल बनवून घेतलेले आहेत. तर 2 मोठे आणि 1 छोटा असे हे रोल आपले बनवून तयार आहेत. तर स्टीमरमधलं पाणी उकळलेलं आहे. आता यावरती हे भांडं ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि जवळपास 15 ते 20 मिनिटे याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर इथे बरोबर 15 मिनिटांनी हे मी उघडून बघतीये. तर रोल आपले अगदी व्यवस्थित असे उकडले गेलेले आहेत, हाताला ते अजिबात चिकटत नाही आहेत. तरीही आपण सुरी घालून एकदा चेक करूया, कारण मध्यभागी कधीकधी ते कच्चे राहण्याची शक्यता असते. पण इथे सुरीला अजिबात बॅटर हे चिटकत नाही आहे, म्हणजे रोल आतून देखील आपले छान उकडले गेलेले आहेत.
तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आधी आपल्याला ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। तर जवळपास एक 10 ते 15 मिनिटांनी रोल आपले अगदी छान थंड झालेले आहेत। आता आपल्याला हे सुरीने कट करून घ्यायचे आहेत। तर जवळपास 1 सेंटीमीटर अंतरावर या वड्या मी इथे कापून घेतेय आणि वडी कापताना सुरी मागे पुढे करत करत कापायचे, म्हणजे वड्या आपल्या अगदी छान अशा कापल्या जातात, अजिबात तुटत नाहीत। आणि 1-3 ते 4 वड्या कापल्या की सुरी आपल्याला साफ करून घ्यायची आहे, म्हणजे वड्या व्यवस्थित कापल्या जातात। तर अशा प्रकारे सगळ्या वड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। यात आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आधी आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मध्यम करून एक एक करून यामध्ये या वड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत। वड्या तेलामध्ये सोडल्यानंतर 1 मिनिटभर याला अजिबात टच करायचं नाही आहे आणि 1 मिनिटानंतर या वड्या आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत। वड्या शेवटपर्यंत तळून होईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरच या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। अधूनमधून त्या आपल्याला पलटत राहायचं आहे, म्हणजे या दोन्ही साईडनी छान कुरकुरीत बनतात आणि एकसारख्या रंगावर तळून होतात। या वड्यांची एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी 6 ते 7 मिनिटे लागतात। तर इथे बघा, या वड्या आपल्या छान कुरकुरीत अशा तळून तयार झालेल्या आहेत। तर या आपण तेलामधून काढून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता, अगदी मस्त कुरकुरीत अशा या वड्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत। अशाच प्रकारे उरलेल्या वड्या देखील आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। त्याही वड्या मी इथे तेलामध्ये तळण्यासाठी सोडलेल्या आहेत, त्या देखील आपण व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे वड्यांची दुसरी बॅच देखील तळून आपली तयार झालेली आहे। अशा पद्धतीने अगदी खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीरच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघितलं, याची रेसिपी अगदी सोपी आहे। खूप कमी साहित्यात खुसखुशीत वड्या आपल्या तयार होतात। फक्त लक्षात ठेवायचं आहे की 2 कप कोथिंबीरसाठी 1 कप बेसन, 2 ते 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 छोटे चमचे तेल आणि पाणी म्हणाल तर जवळपास एवढ्या प्रमाणासाठी 1/2 कप पाणी पुरेसं होतं। आणि इतर साहित्य तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर बघा, इथे अगदी खुसखुशीत अशा या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला एक वडी मी तोडून दाखवतीये। तर अशा प्रकारे तुम्ही देखील या कोथिंबीर वड्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।